सांगले कारण त्याने आपण असे म्हणूना बारान भारतीय जनता पार्टी सतरान भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं एक प्रोसिजर असं आणि त्या सिस्टमांच्या नामे कारण प्रत्येक इव्हन मुख्यमंत्री जरी असत जाल्यार साखळी मतदारसंघात सुद्धा त्या त्याच प्रोसिजरान वच्चें पडटा. ताका लागून पार्टीच्यो तिकीट ज्यो आसतात त्यो त्या वेळाचेर एकदा इलेक्शन डिक्लेअर जाले की पार्टीची स्टेट इलेक्शन कमिटी आसता. हांवें सगळे कडेन त्या सांगलें त्या स्टेट इलेक्शन कमिटीच्या माध्यमांतल्यान हांगा ज्या तरेन हांगा मंडळ जें आसा त्या मंडळांतल्यान जीं नांवां येतात त्या नांवाचेर मागीर पार्टी कडेन पार्लिमेंट आमचे कडेन येता आनी मागीर आमी तें नांव पार्लिमेंटरी बोर्डाक धाडटात आनी त्या पार्लिमेंटरी बोर्डा भितर नांव डिक्लेअर करता. मागीर लोकली आमी डिक्लेअर आमी नॅशनल पार्टी असल्या कारणान पार्टीचें तिकीट डिक्लरेशन जें आसा तें आमच्या हातीन आमी करूं शकना. तें वयल्यान जशें आयलें की आमी डिक्लेअर करता. आतां जशें कालुसान सांगलें की आमी पूर्ण दिसभर आज कार्यक्रम आसा आजच्या कार्यक्रमाचें पूर्ण प्लॅनिंग आनी आजच्या कार्यक्रमा भितर पूर्णपणे कालूस हे म्हजे बरोबर आसात सगळे कडेन आसात. फक्त एक मदीं भितर एका एक जर कार्यक्रम एक कार्यक्रम न्ही कोणाचे तरी आमी घरा गेल्ले अदरवायज पूर्णपणे म्हजे बरोबर आसा मंडळ अध्यक्ष आनी सगळ्यांनी मेळून ठरयल्लो प्रोग्राम आसा. त्यामुळे इलेक्शन ज्या वेळार येता त्यामुळे वेगवेगळे अफवा हे आसताच पण पार्टी बरोबर भारतीय जनता पार्टी म्हणून म्हजे बरोबर पूर्णपणे ते आज आसा आनी त्यामुळे हाच्या प्रश्नाचे हाचे जे आसा वेगवेगळे कोणी जरी उलयले आसत जाल्यार ते प्रत्येकाचे वैयक्तीक मत आसता. जो पर्यंत पार्टी म्हणून आमी कांय उलयनात किंवा पार्टी म्हणून आमी कोणाक सांगना तो पर्यंत कोणी जरी उलयले आसत जाल्यार त्याच्यावर आमी चर्चा करप ही चुकीची गोष्ट आसता आनी त्यामुळे पूर्णपणे पार्टीच्या प्रोसिजराच्या माध्यमातल्यान हो जो सगळो प्रोसिजर आसा इलेक्शन प्रोसेस तो आमी करता सगळ्या मतदारसंघा भितर. कारण ज्या वेळार आमचे मुख्यमंत्री त्या वेळचे मनोहरभाई पर्रीकर आसताले त्या वेळारूच त्यांच्या मतदारसंघात सेम प्रोसिजर आसतालो आनी ज्या वेळाचेर ते डिस्कशन आसतात त्या वेळाचेर जो इच्छूक उमेदवार आमदार आसत जाल्यार आमदार ताका सांग तो थोडो वेळ भायर बसता आपल्या मतदारसंघाचे ज्या वेळार डिस्कशन जाता त्या वेळार आनी त्या वेळार तो प्रोसिजर आमी सगळ्यांनी निवडणूक ज्या वेळाचेर डिक्लेअर जाता त्या वेळाचेर करतात. आजचो जो आमी हो दिसभराचो कार्यक्रम आसा हो कार्यक्रम पार्टीचे आमचे ऑर्गनायझेशनूच करतात कारण गेले 2-3 म्हयने आमी आमचे कार्यकर्ते त्या त्या भागा भितर इन्क्लुडींग वास्को आमच्यो वेगवेगळ्यो समित्यो ज्यो आसात त्याचें सगळें वेरिफिकेशन हें सगळें पूर्ण जाल्लें आसा. मंडळ समिती मतदारसंघाचे बूथ समिती शक्ती केंद्र प्रमुख महिला मोर्चा युवा मोर्चा किसान मोर्चा वेगवेगळे मोर्चा 7 आमचे मोर्चा आसा ह्या सगळ्या मोर्चांचें गठन करप बुथाचें वेरिफिकेशन करप शक्ती केंद्र प्रमुख करप हें सगळें आमचें काम जें आसा गेले 3 महिने चालू आसलें आनी हें काम आसतना म्हाका दिसना आमी एकदां पेपरा फुडल्यान केन्ना येवना. कोणाक बऱ्याच जाणांक दिसतालें की पार्टीचें काम कितें आसा काय म्हणून भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आसा की ज्या पार्टीचें वेगवेगळ्या भागा भितर म्हणजे आज जरी हांव हांगा आसलो जाल्यार दुसरें ऑर्गनायझेशन म्हणजे आमी गोंयभर ह्या मतदारसंघान सुद्दां तांच्यांनी केलें आमी हेल्थ व्हॉलंटियर्स साडे गोंयभरल्या 1663 बूथ आसा तातूंतले 1500 बुथाचे लोक भुरगे एक महिला एक युवक आमी ट्रेन केल्लो आसा थर्ड वेव येत जाल्यार जावं कितें करपाक जाय पार्टीन तें. त्यामुळे हे आमचे हेल्थ आमी हेल्थ सेल जो आसा म्हणजे इन्चार्ज डॉक्टर सावकर आसा ते पूर्णपणे ते करतात. कल्चरल सेल वेगळें काम करता युवा मोर्चा आपलें काम करता आमचो महिला भगिनींचो वेगळे कार्यक्रम आसा त्यामुळे पार्टी ऑर्गनायझेशन चालू आसता आमचे वेगवेगळे कार्यक्रम. आतां हें सगळें केल्या नंतर तेंचे सगळ्यांच्योच बातम्यो येना. हांव प्रदेश अध्यक्ष हांव फिरता तेचें कौतूक आमचें कार्यकारण म्हाका व्हडलो म्हजे कार्यकर्तेच करतात न्ही कारण आमी भितर हांव येतकच आज ज्या तरेन कार्यकर्त्यांनी स्वागत केलें मैतल्यांनी फुलां घालीं तेंच्यांनी म्हजो एक वेगळी इमेज क्रिएट म्हजे कार्यकर्ते करतात तो इट इज अ सन्मान. आनी त्यामुळे खऱ्या अर्थान हांव हे सगळें क्रेडीट जे आसा कार्यक्रम सक्सेसफूल जावपाक ह्या मतदारसंघान आज हांव दिसता अजून पर्यंत इज व्हेरी मच सक्सेसफूल प्रोग्राम पूण तेच्या वेळार कश्ट जे आसा ते हांगा बशिल्ले हांच्यांनी घेतिल्ले आसा. हांव तर केवळ तेंच्यांनी सांगला त्या बाजू भागान गेलो आसतलो हांव म्हजो हार्डवर्क करता आसतलो पूण तेचें प्लॅनिंग ते करतात आनी ताका लागून आमच्या पार्टीचं एक वेगळें धोरण आसा वेगळें आसा आनी त्यामुळे आमी बाजार फाल्यां जर आमी ठरयलें की कोणाक इच्छूक उमेदवार आहात ते पणजेन येत जाल्यार म्हाका दिसता आमी आजाद मैदान पावचे ना. आमी मोदीची सभा घेतिल्ली तें परत थंय क्लीन करून बसचें पडटलें इतले लोक येवपाक लागतले जशें काँग्रेसीन सांगलां कोणाक येत ते कितें करतात ते आयात करतात मनीस आमी ना. आमी आमच्या पार्टीचे जे लोक आसात ते त्या त्या भागान काम करतात त्या त्या भागान ते व्हडले जातात. एक जाण निवडणूक येतकच आपआपली सांगपाचो प्रयत्न करता. आतां तें करता आसतना हांवें जर म्हजे कडेन हांगा बसून जर आज समजा हांव कार्यक्रम केला आनी ताका जर म्हजे बरोबर सरलो जाल्यार एक वेगळी गोश्ट आसा. म्हजे बरोबर पूर्णपणे कालूस आसा म्हजे बरोबर दिपक आसा ही पूर्ण टीम आसा हांगा बसिल्ली थोडे सगळे हांगा बसून बरेचशे फुडल्यान आसात बरेचशे हांगा येवन आसतले
त्यामुळे प्रत्येक जण राजकारण इलेक्शन लागे येतात जो तो आपापले अफवा असत बाकीच्या गोष्टी उलट त्याच्यावर आम्ही कितपर्यंत विश्वास पण तुम्ही दुसरं बायलो इम्पोर्ट करून जो क्लिअर कट हांवें तुका सांगले की खंयच्याच पद्दतीन भारतीय जनता पार्टी म्हणून एज अ प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही कोणाकच कमिटमेंट दिवू ना इतलं तरी हांव तुका ना हांव किती म्हणतात तुम्ही इम्पोर्ट भायल्यान करतले काय तुमच्या पार्टीचे तुका हांवें सांगले की आमच्या पार्टीचो प्रोसिजर हांवें तुका किती असा तो पूर्णपणे सांगिल्लो असा आमचो एक सिस्टम असा ह्या मतदारसंघातली पूर्ण समिती जी आमची जी हांगली समिती असा मंडळ समिती ते फायनली तिसऱ्या मनशाचे नाव हाडून दिसले काय किती आय डोंट नो पण जो जो तुका सांगले हांवें आमचो प्रोसिजर वयल्यान सकयल्यान सकयल्यान वयर वता त्यामुळे हांगल्यान जी नावां येतात त्या नावाचेर आमचो म्हणल्यार फाल्यां आमचो एकच नाव आयलें जाल्यार एकच नाव फुडें वयतलें त्यामुळे आमचो प्रोसिजर जो आसा तो प्रोसिजर हांगल्यान वयर वता आमी भायले भायर प्रोसिजर करना सगळो प्रोसिजर ह्या मतदारसंघातल्या ज्या मतदारसंघान आसा त्या मतदारसंघानूच फुडें वयता फाल्यां तुका सांगलें हांवें की आमचो फाल्यां मुख्यमंत्री प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंत साखळी आसा त्यामुळे साखळी भागान सुद्दां सेम प्रोसिजर करचो पडटा प्रोसिजर इज प्रोसिजर इज अ इलेक्शन प्रोसिजर आनी निवडणूक डिक्लेअर जावच्या पयलीं खंयच्याच निवडणुकी भितर आमी कोणाकूच उमेदवारी म्हणून डिक्लेअर करना इतलें हांव तुका सांगता ते भाशेन एक ऑन करता ओन ओन स्ट्रेंथ ओन स्ट्रेंथ ना हे पळोवन तुका अशें दिसता की कार्लोस हॅट्रिक करतालो अशें सो हे फर्स्ट टायम आमी जिकले आमी म्हणले बीजेपी जिकले वास्को आनी रिकॉर्ड ब्रेक केलो सेकंड टायम जिकोन आतां आनी रिकॉर्ड ब्रेक करता थर्ड टायम हांव स्पेशली विचारता कार्लोस सो आमी कार्लोस म्हणना हांव म्हणटा बीजेपी एमएलए म्हाज्या अर्थ तुका तिकेट शुअर पार्टी पार्लमेंट रिपोर्ट डिसाइड करतली आनी सिटी एमएलए बसी टिकेट मेळल्या पार्टीन कित्याक डिक्लेर करपाक जाय कित्याक जे पळय अफवा आसा ते बंद जावपाक जाय आनी पार्टीन खंय तरी गो अहेड म्हणून आतां चोय हांव आतां दिसभर पार्टी नेक्स्ट ते सायडीन बसता आनी कोण बसता मुन्सिपल इलेक्शन पर्सनल बेज पार्टी पार्टी सिंपल ना पूण आमी आतां तेका एप्रोच केले आनी आतां सगळे आमचे फ्रेंड हांवें तेका हांवें डिस्क्रिमिनेट करूं ना कोणा हो तेजो हेजो हे पार्टीचो सो मुन्सिपल इलेक्शन इज इट्स अ पार्टी सिंपल बेज्ड ऑन दॅट आतां आमचो आमी रिक्वेस्ट केले आमकां बॅकअप कर आमी सपोर्ट कर आमकां कालूच ते कोणाले सपोर्टर आशिल्ले अमके मनशाचे सपोर्टर बीन आशिल्ले आतां इंडक्ट केल्या ते ते मुन्सिपल इलेक्शन इज नॉट पार्टी बेज पूण ते आपआपले ओन बेज आहा तेंगा डिफरंट टायप ऑफ बेज आतां मुस्लीम आहा कॅथलीक आहा हिंदू इन द क्राऊड सो ते गोट इट डिफरंट बेज आतां मुन्सिपल इलेक्शन ऑल्सो डिफरंट बेज इलेक्शन कोण जाता आपल्या बिल्डींग समोर वोटर आहा फ्लॅट आहात ते फ्लॅट सपोर्ट करतात ते दिसतात.